ट्विटरची मालकी आता टेस्लाच्या एलॉन मस्क यांच्याकडे जाते आहे. 44 बिलियन डॉलर्सच्या व्यवहारावरती मस्क यांनी अखेर शिक्कामोर्तब केलंय. ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी ट्विटरच्या 3 टॉप अधिकाऱ्यांना कंपनीतनं हटवण्याचा निर्णय घेतला. मस्क यांनी ट्विटरचे चीफ एक्झिक्युटिव्ह पराग अग्रवाल, चीफ फायनान्स ऑफिसर नेत सेगल आणि लीगल पॉलिसी विभागाच्या प्रमुख विजया गड्डे यांना तातडीनं हटवण्याचा निर्णय घेतला. ट्विटरवरच्या फेक अकाउंट्सबाबत मस्क आणि ट्विटरच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली गेली असा ठपका ठेवत या 3 अधिकाऱ्यांना हटवलं जात आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.